मित्रांनो सह्याद्री टिटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये ना खूप महत्वाची गोष्ट आहे मी तुम्हाला, तुम्हाला सांगणार आहे त्याच्याबद्दल बरं का टायटल वेगळं आहे मला माहिती आहे टायटल आहे अ गुड हॅबिट दॅट विल चेंज युअर लाईफ शंभर टक्के मी एकच अशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती जर तुम्ही फॉलो केली ना तर नक्की की तुमचं लाईफ चेंज होईल गॅरेंटी देतो चेंज होणारच पण अगोदर लॉ ऑफ अट्रॅक्शन मी तुम्हाला सांगतो ज्या गोष्टीची भीती वाटते ज्या गोष्टीला तुम्ही घाबरताय ना ती गोष्ट होणारच मी तुम्हाला माझे एक्झाम्पल देतो माझी सगळी एक्झाम्पल तुम्हाला देऊन टाकतो रे पण त्याच्या अगोदर एक खूप महत्वाचं एक्झाम्पल मी दोन वर्ष ना कागल जवळ तळंदगे नावाचं एक गाव आहे तिथे एक बॅच आम्ही घेतली एक तीसच्या आसपास मुलं होती ग्रामीण भागातील त्यातले दहा ते पंधरा मुलांना नाईंटी पर्सेंट अभाव हो मार्क मिळाले खूप चांगला रिझल्ट लागला खूप चांगला ओके पण तिथे जात असताना एमआरडीसीतून रस्ता होता आणि एक रस्ता असा होता बघा की छोटासा रस्ता आणि एका बाजूला मोठा ओढा आणि नेहमी मला भीती वाटायची बाप रे अवघड रस्ता आहे इथून नीट चालवलं पाहिजे ऍक्सिडेंट झाला तर गाडी गेली खाली तर मनात विचार यायचे रे दोन वर्ष क्लास घेतला तिथं ओके छान झालं सगळं ज्या दिवशी सेंड ऑफ होता ना मी तुम्हाला सांगतो तिथली त्या भागातली लोकच वेगळे रे खूप प्रेम तुम्हाला सांगतो असा सेंड ऑफ मी कधी बघितलाच नाही त्यांनी ना अक्षरशः सांगतो आम्ही जेव्हा आलो तेव्हा इतकं जोरात स्वागत केलं ना तुम्हाला सांगतो की सगळ्या स्टाफ जो होता त्यांच्या ते फुलांचा वर्षाव हो म्हणूया आपण आमच्यासाठी इतकं त्यांनी आणि मुलंच वेगळे होते खूप चांगलं होतं इतका छान तो कार्यक्रम झाला पण घरी जात असताना ज्या ठिकाणी मला निगेटिव्ह विचार यायचे ना त्याच ठिकाणी माझा ऍक्सिडेंट त्या दिवशी झाला जोरात ओके म्हणजे गाडीचा टोटल लॉस झाला कॅश लॉस म्हणतो ना आपण टोटल लॉस त्याप्रमाणे गाडीचा लॉस झाला रस्त्यात छोटासा डिफेक्ट होता बळांनो पण नाही माझ्या मनातली दोन वर्षातली भीती झाली की पूर्ण पहिला नियम सांगतो बघा ह्या मुद्द्याबद्दल मी नंतरच बोलणार आहे पहिला हा मुद्दा सांगतो मी कुठला की मनात चुकीचे विचार आणूच नका काही चुकीचं घडणार नाहीये आला ना विचार तर म्हणायचं डिलेट मी माझ्या मनातून तो विचार काढून टाकतोय चुकून आला तसं काय होणारच नाही हे का आहे का तुम्ही पण एक्झामची तयारी करताय चुकीचे विचार तुमच्या मनात सुद्धा येऊ शकतात की होईल का असं होईल का तसं झालं तर तसलं काय होणारच नाही माझ्या बाबतीत सगळं छान होणार आहे असा विचार करा मी बदलले गेल्या सहा महिन्यात तुम्ही बदला ओके माझा तो जुना अनुभव तो एक सांगितला तुम्हाला आता दुसरे अनुभव पण खूप महत्वाचे आहेत मी तुम्हाला सांगतो नीट लक्ष द्या मी सकाळी ना बारा एक वाजल्याशिवाय उठतच नव्हतो हा उठत नव्हतो अगदी जेव्हा मी जॉब पहिले एक दोन वर्ष केलं ना मला एक ते नऊ अशी शिफ्ट असायची त्यामुळे बेस्ट साडे अकरा बारालाच उठायचं रात्रभर जागायचं साडे अकरा बारा वाजता उठायचं ओके मला ना सकाळी ना उठायचा प्रचंड राग यायचा आणि घरातले त्यामुळे मी आणि mm -hmm. मी चिडचिड केलं ना मग घरातले पण कोण मला उठवत नव्हते म्हणे झोपू दे झोप ते बघून गेल म्हणजे मला सकाळी उठायला आवडत होतं का बिलकुल नाही दुसरी महत्वाची गोष्ट इथं युट्यूबवर मी कबूल करतोय जेव्हा मी तुमच्या एवढा होतो ना मला अभ्यास बिलकुल आवडत नव्हता वाईक घ्यायचा जमत पण नव्हता अकरावी बारावीत इच्छा पण होत नव्हती तेव्हा सारखं वाटायचं मला हा अभ्यास त्रास देतोय मी तुम्हाला सांगू का आज बघा मी तुम्हाला सांगतो तुम्हाला पडतंय का बघा आज मला रोज पहाटे उठावं लागतं सुट्टी दिवशी पण जाग येतेच मला पाच वाजता जाग येणार म्हणजे येणारच त्यानंतर झोपच लागत नाही म्हणजे बघा जी गोष्ट मला आवडत नाही ती मला आता रोज करावी लागते किंवा केली जाते दुसरी गोष्ट कुठली मला आवडत नव्हती अभ्यास तो तर काही विचारूच नका एवढा मला रोज करावा लागतोय म्हणजे तुमच्या गोष्टी लक्षात आली का कुठल्या गोष्टीपासून पळून जायचा प्रयत्न करू नका तुमच्या नशिबात परत तेच येणार आहे हा मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतोय पण थांबा ना मी आनंदाने स्वीकार केलाय मला उलट पहाटे उठलो नाही समजा एखाद दिवशी मी ठरवलं नाही उठायचं झोपायचं अख्खा दिवस वाया जातो पुन्हा मी ठरवतो बस ही अशी चूक करायची नाही काही आनंद मिळत नाही झोपून आठ नऊ वाजेपर्यंत झोपून काही आनंद मिळत नाही उलट पाठ दुखते त्रास होतोय ओके त्या लवकर उठा पहाटे उठा मी आनंदाने त्या गोष्टीचा स्वीकार केलाय दुसरी कुठली गोष्ट अभ्यास मला तर ना आनंद मिळतोय क्रॅश कोर्स चे व्हिडिओ तयार करत असताना एवढा आनंद होतोय ना इतका आनंद होतोय की विचारूच नका मग मॅथ्स जबरदस्त सब्जेक्ट आहे भीती वाटून उपयोगच नाहीये त्याची बरं चला डिस्कशन खूप झालं ओके पाच मिनिटं बोललो मी तुमच्याशी ओके पण बोलता बोलताना एक गोष्ट बोलून गेलोय ह्याच्याबद्दल तुम्हाला कदाचित कळालं पण असेल पण आता सांगतो गुड हॅबिट सगळ्यात योग्य सगळ्यात अशी एक सवय आहे की ती सवय जर तुमच्यात असेल तर तुम्ही कधीही अपयशी ठरूच शकत नाही कधीच होणार नाही कधीच नाही काही करा तुम्हाला यश मिळणारच कोणती सवय पहाटे लवकर उठणे हा मी तुम्हाला सांगतो जो व्यक्ती बघा का मी तुम्हाला हॅबिट सांगून मोकळा चालू आहे पहाटे लवकर उठणे ही सगळ्यात महत्वाची हॅबिट आहे है। जी व्यक्ती पहाटे उठेल ती स्वतःचा वेळ कधी वाया घालवणार नाही तिच्याकडं दिवसाचा प्लॅन असणार आहे की दिवसात काय करायचंय कुठं कसं सगळं शेड्यूल असणार आहे सगळं लक्षात घ्या आणि ऑब्विसली पहाटे उठून कोणी युट्यूबच्या व्हिडिओ बघण्यासाठी पहाटे उठत नाहीये ओके शॉर्ट्स म्हणायचं होतं बरं का माझे व्हिडिओ बघा बरं का लक्षात घ्या पहाटे उठून माझे व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत बरं व्हिडिओ नाही एक व्हिडिओ असतो पाच वाजता आपल्याला डेली रुटीन मी तुम्हाला देतोय शेड्यूल टार्गेट ते फॉलो करा बरं का बरं म्हणजे महत्वाचं काय सांगून झालं पण मध्ये जे मी अगोदर माझे अनुभव सांगितले ना ते मात्र कधी विसरू नका बर का लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्वाचं बरं का आता आणखीन महत्वाचं सांगतो बघा चार वर्ष मी पण इंजिनिअरिंग केलं बर का इलेव्हन ट्वेल्थ नंतर चारच वर्षात मी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं पाच सहा वर्ष लावली नाही तर पण आजे होते बरेचसे मित्र बरं का की ज्यांना पाच सहा वर्ष लागली सात वर्ष लागली बिचारे दरवर्षी फेल व्हायचे पण आज जर सगळ्यात जास्त सक्सेसफुल कोण असतील तर ते माझे मित्र आहेत ज्यांना पाच सात वर्ष लागली ते मित्र आहेत म्हणूया आपण सगळ्यात जास्त सक्सेसफुल कोण आहेत मी तुम्हाला सांगतो असे माझे मित्र आहेत की जे बिझनेस मध्ये आलेत आणि फार मोठ्या लेवलचा त्यांचा बिझनेस आहे मी तुम्हाला सांगतो असे माझे मित्र सक्सेसफुल आहेत की ज्यांना मराठी सर नीट बोलता येत नव्हतं ओके मराठी नीट बोलता येत नाही ते आज मध्ये okay, आहेत है, ओके कॅनडामध्ये आहेत हैदराबाद मध्ये मोठ्या मोठ्या फार्मास्युटिकल कंपनीज आहेत तिथं ती लोक आहेत म्हणजे सांगू का छोटस आमचं कॉलेज होतं शिवाजी छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी मध्ये मी तुम्हाला सांगतो आज मुलं घ्यायला तयार नाहीत त्यांना पुणे युनिव्हर्सिटी पाहिजे पुण्यातलं हे ते ते म्हणतायत पण माझ्या मधला कुठला मुलगा फेल गेला नाही कुठलाच गेला कारण सांगू का लक्षात घ्या की तुम्ही फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करा यश तुम्हाला मिळणार आहे बरं आपल्याला तर ची तयारी करायची प्रामाणिकपणे करायचे ओके आणि यात सगळ्यात महत्वाचं मी काल बोललोय बघा ड्रॉपर टू टॉपर जी आपली बॅच आहे ना दिवाळीची सुट्टी कुणालाही यावर्षी मी देणार नाहीये ऑनलाईन मध्ये दिवाळी सुट्टी नाही मी तुम्हाला सांगतो माझी इच्छा आहे की दिवाळीत उलट जास्त पोर्शन आपण क्लिअर करणार आहे रिझन काय त्याच्या मागचं सुट्टी आहे कॉलेज नसणार नस नस आहे क्लासेस नस नसणार आहेत बाकीचे ऑफलाईन क्लासला नक्कीच तुमच्या सुट्टी असेल माझ्या इथं मी ऑफलाईन क्लासला सुट्टी देणार आहे एक आठवड्याची म्हणूया आपण पण ऑनलाईनला सुट्टी नाहीये हे वर्षच आपलं वेगळं असणार आहे आणि ती सवय तुम्हाला एकदा लागली रे अभ्यासाची काही काळजी करू नका सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या पण एक लक्षात घ्या सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत पण प्रयत्न न करता असं होईल नाही प्रयत्न करावे लागणार आहेत खूप प्रयत्न करावे लागणार आहेत बरं कुठे कुठे इम्प्रूव्हमेंट करावी लागेल ते करा ना म्हणजे प्लेसमेंट प्लेसमेंट घेताना कोणत्या कोणत्या टेस्ट अगोदर होतात ऍप्टिट्यूड टेस्ट होते बाळांनो ऍप्टिट्यूड ओके त्याचा पण वेगळा अभ्यास करावा लागेल त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो लेयर देंचा त्या लेअर असतील त्यांच्या टेस्ट म्हणजे पहिला एक ऍप्टिट्यूड टेस्ट पुन्हा जे टेक्निकल टेस्ट असेल ती होईल किंवा काय त्याप्रमाणे होतील पुन्हा ग्रुप डिस्कशन पर्सनल इंटरव्ह्यू तुमचं एक नशीब चांगला आहे रे तुम्हाला युट्यूब आहे मी तुम्हाला सांगू का, पर्सनल का सा की पर्सनल इंटरव्ह्यू हा शब्द जेव्हा मी ऐकला ना तेव्हा मला प्रश्न पडला होता म्हणजे काय मला असं वाटवलं की पर्सनल गोष्टी विचारतील आपल्या म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू म्हणजे वन टू वन रे बाळानो आणि इंटरव्ह्यू जमलं पाहिजे बरं का आनंदी चेहरा मी तुम्हाला सांगतो आनंदी चेहरा आता पर्सनल इंटरव्ह्यू बद्दल बोलतोच रे जे अगोदर बोललेली गोष्ट आहे ते मी माझा एक नातेवाईक अगदी क्लोज रिलेटिव्ह ना सिंहगड लोणावळा सिंहगड इथं मेकॅनिकल इंजिनिअरिंग करत होता ओके साठ मुलांची बॅच प्लेसमेंट साठी एक कंपनी आलेली होती त्यांना फक्त तीनच मुलं घ्यायची होती ओके मग तुम्हाला माहित आहे ऍप्टिट्यूड टेस्ट ह्या सगळ्या सगळ्या टेस्ट झाल्या फायनली काय होणार पर्सनल इंटरव्ह्यू मग दहा मुलं पर्सनल इंटरव्ह्यू साठी त्यांनी सिलेक्ट केलेले होते दहा पैकी फक्त तीनच मुलं घ्यायचे होते जो आमचा रिलेटिव्ह आहे त्याचा जेव्हा पर्सनल इंटरव्ह्यू झाला ना त्याला एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही ऑब्विसली त्याला असं वाटलंच होतं की आपल्यासाठी ही पोस्ट आता नाही संपलं पण सांगू का जेव्हा रिझल्ट डिक्लेअर झाला तेव्हा त्याचं ते नाव त्या लिस्टमध्ये होतं हा काय चमत्कार झाला सांगतो इंटरव्ह्यू घेणारा तुमचा कॉन्फिडन्स किती आहे हे चेक करतो तुम्हाला आलंच पाहिजे अशी त्यांची अपेक्षा नाही आहे माझा एक मित्र आहे तो त्या एच आर डिपार्टमेंटमध्ये मोठ्या कंपनीमध्ये आहे मी त्याला विचारलं की तुमची एवढी मोठी कंपनी आहे ऑब्विसली तुम्ही सीओ ए पी वालचंद किंवा विजेटी आय अशा कॉलेजमधूनच मुलं घेणार हुशार मुलं तेव्हा तो म्हणलास आता मित्र होता है ना त्यामुळे गप्पा मारत होतो आम्ही तो, तो काय म्हणला मित्र ही असली हुशार घेऊन काही डोक्यावर बसवायची होतो आम्हाला आम्हाला कसली नको आहेत मी म्हटलं म्हणजे तेव्हा त्यांना ते मला एक्सप्लेन केलं की आम्हाला अशी मुलं हवी आहेत की ज्यांना आम्ही ट्रेनिंग दिल्यानंतर आम्हाला जे अपेक्षित आहे ते काम करू शकतील बस ना तो कॉन्फिडन्स तुम्ही द्या त्यांना की आता मला येत नाहीये पण मी ते करू शकतो जर मला प्रॉपर ट्रेन मिळालं तर ट्रेनिंग मिळालं तर झाला की तो सिलेक्ट मग आलं का डोक्यात तुमच्या आयुष्यात ना बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात आयुष्याना दररोज तुम्हाला काही गोष्टी शिकवतो पण यात शिकून घेतल्या पाहिजेत ना कळालं पाहिजे की आपलं काय चुकलं आपण काय करू शकलो असतो काय करता येईल अजून पुढे कसा वेळ आहे प्लॅन करूया ना आमचा प्लॅन तर फिक्स आहे डिसेंबर एंड पर्यंत पोर्शन क्लिअर हा डिसेंबर एंड पर्यंत पोर्शन क्लिअर व्हायलाच पाहिजे एम एच टी सीईटीच्या बॅचेस मधला विथ इलेवन स्टँडर्ड मग जानेवारी महिन्यामध्ये ड्रॉपर टू टॉपर बॅच असू दे त्यांच्या फुल लेंथ मॉक टेस्ट होते okay? ओके त्याच्यानंतर प्रिपरेशन प्रिपरेशनला पण वेळ मिळेल बोर्डच्या प्रिपरेशन नंतर, बोर बोर नंतर सांगू का बाकीची मुलं इलेव्हन्थ स्टँडर्ड करत बसणार आहेत हां त्यांचा प्लॅन तोच असतो की बारावीत बारावीच होत नाही मग इलेव्हन्थ स्टँडर्ड तर राहिलेलं पोर्शन कम्प्लीट करत बसायचं मग त्यावेळेस आपण उलट पुन्हा मॉक टेस्ट देत राहणार लक्षात घ्या त्याच्यामुळं तुम्ही समजून घ्या प्लॅन असू दे तुमच्याकडं कुठल्या विषयाला टार्गेट करायचंय कुठल्या विषयाचा जास्त अभ्यास केला पाहिजे जो अवघड वाटतो त्याचा जास्त अभ्यास करा हा सोपे सब्जेक्ट घेऊन परत परत करत बसू नका ते तर परफेक्ट करायचेच असतात लक्षात घ्या पण जे अवघड वाटते ना त्याला सोडून देऊ नका लक्षात ता घ्या त्याच्यावर ताकद लावा हा पळून जायचं नाही लक्षात घ्या लढत राहायचंय आपण मग एवढं केलं तर काय अवघड आहे काहीच अवघड नाही आपल्यासाठी बरं एवढं सगळं मी तुम्हाला सांगतोय डेली टार्गेट कम्प्लीट करताय का सांगा ओके तसं असेल तर मध्ये मला सांगा करताय म्हणून एक दोन कॉमेंट दिसल्या तरी खूप आनंद होतो रे, रे मुलगा म्हणतो की करतोय मी तुम्हाला सांगतो की व्हिडिओच्या खाली ना ठराविक टिपिकल एक तीस चाळीस मुलं आहेत रे ज्यांचे कॉमेंट रोज असतात बरं का मी बघतोय बरं का कधी कधी काय होतं माहितीये का दिवसभरच्या शेड्यूल ना कॉमेंटला रिप्लाय द्यायला जमत नाही बरं का पण ना बघत असतोय तुमचे कॉमेंट मी आता होतोय काय एकतर ओव्हर थिंकिंग मुळे जो तणाव निर्माण होतो तो कधी होऊन देऊ नका कि हो ले ले। अभ्यास एवढा करा की तुम्ही परीक्षेची वाट बघितली पाहिजे कधी परीक्षा होते असं विचारलं पाहिजे टाइम टेबल डिक्लेअर झाल्यावर आनंद व्हायला पाहिजे येस एक्झाम जवळ आलेली आहे माझा अभ्यास झालाय आणि इतपत तयारी केली ना तर इंजिनिअरिंगला पुढची चार वर्ष तेच करायचंय आणि आयुष्यभर तेच करावं लागतं स्वतःचा बिझनेस असेल तरी झटावं लागतं जॉब असेल त्यातही तिना ती गोष्ट असते त्यामुळे इथून पुढे आयुष्यात आराम कधी नाही जे गोष्ट करायची त्यात आनंद मानून जर केलं तर माझ्यासारखं आनंदी जीवन घाल आणि माझी इच्छा आहे की न, कि प्रत्येक विद्यार्थ्यानं किंवा जगातल्या प्रत्येक व्यक्तीनं असं आनंदी जीवन जगितलं जगलंच पाहिजे लक्षात घ्या थांबूया हा व्हिडिओ ओके व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा ऑल द बेस्ट